आत्मज्ञान झाल्यावर तुम्ही सर्वच बंधनातून मुक्त होता. मग ते कर्मबंधन असो, पापपुण्य असो, मातृऋण, पितृऋण, बंधुऋण, ह्या बंधनातून पण तुम्ही मुक्त होता. शरीरातूनही तुम्ही मुक्त होता. मनातील मन असतं ना आपलं, मनातूनही तुम्ही मुक्त होता. जन्मोजन्मीचे जेवढे संस्कार आपल्या अंतरंगात असतात त्या सर्वच संस्कार बंधनातूनही आपण पूर्ण मुक्त होतो. म्हणून आत्मज्ञान म्हणजेच खरी मुक्ती होय, हे ब्रीदवाक्य प्रत्येक आत्मज्ञानी माणसाने अंतरंगात ठेवलं पाहिजे की मी मुक्त आहे. लक्षात आलं का? मग ते 84 लक्ष योनीतून जेवढा आपण प्रवास केला, जेवढा खूप जन्मोजन्म, त्या सर्व गोष्टीतून तुम्ही, त्या सर्व योनीतून तुम्ही मुक्त होता. गुरुबंधन, बरेच आत्मज्ञानी माणसं असतात त्यांना असं वाटतं मला गुरूंचं बंधन आहे. खूप चुकीची गोष्ट आहे. गुरूंचंही त्याला बंधन लागत नाही, तो गुरुबंधनातूनही मुक्त असतो. त्याचं कारण तुम्ही आत्मतत्वाला जाणलं ना, आणि गुरु कोण आहे तेही आत्मतत्व आहेत. आणि आत्मतत्व हे सर्वव्यापी आहे, अजर आहे, अमर आहे, अखंड आहे, अनंत आहे. लक्षात आलं का? त्यामुळे गुरु ही गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म. तसा शिष्यही गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म, म्हणजे तो गुरु रूप होतो. लक्षात आलं ना? त्याच्यामध्ये काही फरक लोक करतात की बाबा आत्ता आत्मज्ञान झालंय. लक्षात आलं काय? त्याला अजून खूप काही पुढे शिकाय, पुन्हा एक सांगून ठेवतो, पुढे काय शिकायचं वगैरे काही नसतं. लक्षात आलं काय? असं जर कोण म्हणत असेल तुम्हाला पुढे खूप शिकायचंय, पाहायचं असतं. लक्षात आलं ना? पाहायचं आहे तुम्हाला. तुमच्या अंतरंगात ती अवस्था निर्माण झालेली आहे, त्यामुळे फक्त त्याच्यावर पाहायचं आहे, अभ्यास करायचा आहे एवढंच. या अवस्थेमध्ये सर्व तुम्हाला समान दिसतात. उच्च नीच, काळा गोरा, हा अमुक तो तमुक, असं कधीही भेदाभेद नाही. तुम्ही अभेद होऊन जाता, समभाव तुमच्या अंतरंगात निर्माण होतो. त्यामुळे कसलंही बंधन, लक्षात आलं काय, किंवा कसलाही भेदाभेद जर तुमच्या अंतरंगात कोण करत असेल आत्ता ह्या क्षणाला, की आत्मज्ञान झाल्याच्यानंतर ही पोस्ट वेगळी, ती पोस्ट वेगळी, हा वेगळा, तो वेगळा, पुन्हा सांगतो, हा भेदाभेद पुन्हा मुळासकट काढून टाका. आत्ताच सांगतो, जर तो तुम्ही धरून बसलात तर तुम्हाला मी सांगतो काय, तुम्ही काहीच करू शकत नाही, ना लिखाण करू शकत, ना प्रवचन करू शकत, ना लोकांना चांगलं मार्गदर्शन करू शकत, कारण तो मनात डोक्यात राहतो तसाच. लक्षात आलं काय? रमण महर्षींचं पण तसंच झालं, आत्मज्ञान झालं, माहिती नव्हतं त्यांना. लक्षात आलं काय? मग ते बरेच दिवस समाधीमध्ये गेले, काही नाही. एक लक्षात ठेवून घ्या, ज्या दिवशी त्यांना सत्य समजलं की अरे माझ्या अंतरंगात आहे, त्यावेळेला त्यांनी भरभरून हाय लेवलला लिखाण केलं, खूप प्रश्नांची उत्तरं दिली. सांगायचा मुद्दा असा की तुम्ही आत्ता मुक्त झाल्याच्या नंतर मुक्त संचार करा ना तुम्ही. तुम्हाला कोणी अडवलंय? अजूनही जर तुम्ही कर्मबंधनात जर अडकत असाल, अजून जर कोणी एखादा सांगेल नाही तू आत्ताच आत्मज्ञानी, म्हणजे नवीन पिल्लू आहे, अजून खूप पावसाळे बघायचे, चुकीचं आहे. लक्षात आलं काय? अरे तुम्ही आत्मज्ञान झालं याचा अर्थ जीवभावामध्ये किती त्रास घेतलाय तुम्ही, माहिती आहे? साधी गोष्ट आहे का? प्रत्येकाने स्वतःला तपासा, काय काय जीवनामध्ये हालअपष्टा केल्या, किती लोकांशी भांडला पण असाल, मग तो गुरु असो देव असो, काय काय नाही केलं जीव अवस्थेमध्ये. आज बऱ्याच वर्षानंतर तुमच्या, लक्षात आलं ना, पुन्हा सांगतो, सद्गुरु गुरूंची कृपा असतेच, नो प्रॉब्लेम, पण महत्वाचं तुम्ही त्या लायकीचे असता, की त्या ठिकाणी तुम्ही योग्य आहात, म्हणून तुम्हाला निसर्ग ही गॉड गिफ्ट देतो आत्मज्ञानाची. आणि ही दिल्यानंतर, लक्षात आलं, तुम्हाला सत्य समजलेलं आहे, मला काही ते सांगायची गरज नाही की काय आहे ते, खरंच आगळं वेगळं आणि जगा वेगळं आहे. लक्षात आलं काय? आपल्याला समजतं की लोक काय आहेत, जगतायत काय, खरंच जगत नाही ते मरतायत. लक्षात, चिंता, टेन्शन, काळजी, खूप काही गोष्टी आहेत, ते काय मी जास्त बोलत नाही. मी फक्त तुम्हाला ह्याच गोष्टीचं मार्गदर्शन करतोय की त्या अवस्थेत तुम्ही आज असून पण स्वतःला बंदिस्त जर जीवन जगत असाल तर तुमच्यासारखी मूर्ख तुम्हीच, हे स्पष्ट शब्द सांगतो. कारण आहे ही अवस्था तुम्हाला कोणीही, मला असं म्हणू नका की गुरुनी मला गॉड दिली, नाही, गुरु मार्गदर्शक असतो, हे नेहमी लक्षात ठेवा.
एवढं लक्षात ठेवा. मार्गदर्शक तुमच्या अंतरंगात ती अवस्था झेलण्याची ताकद आहे, जसं युद्ध लढण्याची ताकद आहे, त्या प्रसंगांना दोन हात करायची ताकद आहे. म्हणून तुम्हाला आत्मज्ञान झालं. किती लोक आहेत, बरेच संप्रदायांमध्ये लाखो करोडो लोक आहेत. तुमच्या आजूबाजूला किती पूजा अर्चा करणारे, किती समाजसेवा तुमच्यापेक्षा जास्त करणारे लोक आहेत. मग हे सर्व प्रार्थना, नामस्मरण, दिंडी करणारे लोक आहेत, कितीतरी लोक आहेत. दिवस रात्र नुसती भगवंताच्या शोधात आहेत. का त्यांना आत्मज्ञान झालं, तुम्हालाच का झालं, तुमची निवड करण्यात आली. लक्षात, तुम्ही योग्य आहात, तुमच्यात असे काही गुण निर्माण झाले की ते निसर्गाला मान्य झाले, म्हणून तुम्हाला आत्मज्ञान झालं. कोणाला फुकट दिलं जात नाही. लक्षात आलं काय, काहीतरी प्रत्येकामध्ये वैशिष्ट्य असतं म्हणून त्याला मिळालं जातं. म्हणून ही तुमचं धन आहे ते. लक्षात आलं काय, म्हणून हे आत्मज्ञान हे जे तुम्हाला झालंय ते कोणीही तुम्हाला दिलेलं नाही आहे. लक्षात ठेवा, अजून पण तुमच्या मनात जर हा संभ्रम असेल तर तो काढून टाका. असं देता येत नाही, नाही तर प्रत्येक गुरुनी, लक्षात आलं ना, प्रत्येक गुरुनी आपल्या मुलाला आत्मज्ञान दिलं असतं, आपल्या बायकोला आत्मज्ञान दिलं असतं, आपल्या नातेवाईकांना आत्मज्ञान दिलं असतं. चुकीचा समज आहे, असं नाही होऊ शकत. लक्षात आलं काय, ज्याची इच्छा आहे आत्मज्ञान घेण्याची आणि तेवढी तळमळ आहे, लक्षात, त्यालाच मिळणार हे लक्षात ठेवा. म्हणून गुरु हा मार्गदर्शक असतो. मार्ग दाखवला त्यांनी, कारण त्यांनाही कोणीतरी मार्गदर्शन केलेलं असतं, म्हणून ते तुम्हाला करतायत, एवढं लक्षात ठेवा. म्हणून कधीही जर तुम्हाला असं जर कोण भेदाभेद सांगत असेल की तो लहान आहे, तो मोठा आहे, तो छोटा आहे, तर लक्षात ठेवा, समभाव लक्षात ठेवायचं. ह्या अवस्थेमध्ये जर असून जर तुम्ही भेदाभेद करणार, छोटा मोठा करणार, तर मी तुम्हाला मूर्ख म्हणेन. आत्ताच सांगतो, तुम्हाला पण काही अधिकार नाही कोणाचा भेदाभेद करायची. जो पूर्णत्वाला पोचलाय, अजून पण तुम्हाला असं वाटतं मी अपूर्ण आहे, पूर्णत्वच आहे ना तुमच्या अंतरंगामध्ये, मग तरी पण देहाच्या पलीकडे गेलेले आहात, विचाराच्या पलीकडे गेलेले आहात, मनाच्याही पलीकडे गेलेले आहात, आणि स्वयं अनुभव घेऊन बघताय. तुमच्या अंतरंगाला उन्मनी अवस्था जागृत आहे, तरी देखील तुम्हाला संशय निर्माण होत असेल तुमच्या, मग काय बोलावं. लक्षात आलं ना, म्हणजे जीवभावात पण गुलाम होतात आणि शिवभावात पण तुम्ही गुलाम आहात, काय उपयोग मग तुमचा. मग नॉर्मलीच आहे, जसं कुत्र्याला चैनीने बांधलं जातं, कशाला राखण करायला घराचं, दिवस रात्र भुकत राहतो, तसं तुम्ही तसंच राहणार. तुम्ही स्वतःच मुक्त असून पण तुम्ही स्वतःलाच चैनीने बांधून ठेवलंय. लक्षात आलं ना, तशी अवस्था होईल. एक सुंदर 2 दिवसापूर्वी एक गोष्ट पाठवली होती. सर्व उंटांना रात्रीचं बांधलेलं असतं, सर्व उंटांना बांधलेलं असतं, आणि एका उंटाला रशी कमी पडली म्हणून ते नोकर काय करतात, गपचूप रशी बांधून ठेवतात, अशीच नकली, त्याच्या गळ्यात असे फक्त हात टाकतात, आणि त्या उंटाला वाटतं की मला रशीने बांधलंय, तो काय लक्ष देत नाही रात्रभर. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व उंटांच्या गळ्यातल्या रशा सोडल्या जातात आणि सर्व उंट आपापले मार्गस्थ जातात, छानपैकी आपले ते जातात निघून. पण ज्याच्या गळ्यात रशी बांधली नव्हती, फक्त नुसती ॲक्टिंग केली होती त्या नोकरांनी, तो काय उठून जायला तयार होईना. तो मालक येतो आणि बोलतो, हा उंट का गेला नाही, तर तो नोकर सांगतात, काय माहिती, हा जातच नाही, गेला, किती उठवण्याचा प्रयत्न, उठतच नाही. मग काय झालं, मग रात्रीची अवस्था सांगतात की असं असं झालं, सर्व उंटांना आम्ही रशा बांधल्या, पण ह्या उंटाला आम्ही रशी नव्हती म्हणून असं ॲक्टिंग केली. तेव्हा त्या मालकाला समजतं, तो हुशार असतो, तो लगेच बोलतो, तुम्ही तशीच ॲक्टिंग करा, जसं बांधला तशीच ॲक्टिंग, सोडण्याची ॲक्टिंग करा. तर नोकर बोलला, असे नाही काय होणार, अरे करा तरी. आणि ते नोकर तशीच ॲक्टिंग करतात आणि तेवढ्यात उंट तो उभा राहतो आणि आपला निघून जातो सर्व उंटांच्या बरोबर. ही घटना जशी आहे, लक्षात आलं, न बांधल्या असतानाही ते स्वतःला बोलतात मी बंदिस्त आहे, अशी आत्मज्ञानी ऑलरेडी मुक्त आहे, ऑलरेडी सर्वव्यापी आहे. ह्याच्यावर मी रेकॉर्डिंग बनवीन बाकीची. तरी देखील तो स्वतःला बंदिस्त समजून जेव्हा जीवन जगतो, लक्षात आलं ना, तो त्या उंटासारखी लक्षात ठेवा, अशी गत असते. असो, एवढंच बोलून मी इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत.